गरज भासल्यास सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी जम्बो कोविड सेंटरची तयारी केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी सात रस्ता येथील नियोजन भवनात जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत कोरोना उपाययोजनांची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, डीसीपी वैशाली कडूकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माहिती दिली. सोलापुरातील काही खासगी रुग्णालयं आयत्यावेळी ऑक्सिजनची मागणी करत आहेत, त्यामुळे त्यांना ऑक्सिजनचे सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी ओढाताण होते. ऑक्सिजनची मागणी किमान 12 ते 15 तास अगोदर करावी असं आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत आपल्या जिल्ह्यामध्ये 3 प्लांट्स आहेत. 2 पाटणीला आहे, 1 टेंभुर्णीला आहे आणि 1 अलिम म्हणून एक प्लांट इथे शहराच्या जवळ आहे. इथून जे काही ऑक्सिजन आपल्याला प्राप्त होतं त्या संबंधित हॉस्पिटलला आपण पोहोचवतो. याच्यामध्ये 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला लिक्विड ऑक्सिजन जे मिळतं बाहेरच्या राज्यातून, बाहेरच्या जिल्ह्यातून, बाहेरच्या पुण्यातून, त्याचा सप्लाय आम्ही नियमितपणे चालू ठेवायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी कमिशनर ऑफिसमध्ये कंट्रोल रूम आहे, स्टेटची कंट्रोल रूम आहे, त्याच्यामार्फत ऑक्सिजन जास्त रिफिलिंग केलं जातं, रिफिलिंग करून त्याची सोय जिल्ह्यामध्ये केली जाते. असं सध्या परिस्थितीत तसं सुरळीत काम सुरू आहे. कधी कधी रेमडेसिवीरची फार मोठ्या प्रमाणात मागणी होत असते, फक्त जे रेमडेसिवीर प्राप्त होतात आम्ही डॉक्टरने सांगितलंय की शासनाने जो नवीन प्रोटोकॉल आलेला आहे त्याच्याप्रमाणेच ते रेमडेसिवीरचं औषध त्यांना देण्यात यावं आणि ऑक्सिजन जे आहे ज्या पेशंटना आवश्यक आहे त्याचाही प्रोटोकॉल शासनाने निर्गमित केला आहे, त्याप्रमाणे रुग्णाला देण्यात यावं असे आम्ही त्यांना निर्देश दिलेले आहेत. आणि सर्व प्रांतांना त्यांच्या सबडिव्हिजनमध्ये, त्यांच्या तालुक्यामध्ये सगळ्या गोष्टीचं मॉनिटरिंग करून पेशंटची संख्या कशी कमी करता येईल याबाबतीत त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.